नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक तेरा रासायनिक बदल व रासायनिक बंध या पाठाचा सद्य अभ्यासूया प्रश्न एक कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा कंसात दिलेली पदे सावकाश रंगीत बाण जलद वास दुधाळ भौतिक उत्पादित रासायनिक अभिकारक ससयुज आयनिक अष्टक द्वीक आदानप्रदान संदान, बरोबरचे चिन्ह अ रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये बाण काढतात आ लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे ई अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट वास निर्माण होतो त्यावरून ओळखता येते ई परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण दुधाळ होते ऊ लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात म्हणजेच हा रासायनिक बदल आहे ऊ श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक अभिकारक आहे ए सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे तर हायड्रोजन क्लोराईड हे संयुग आहे ए हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन वीक पूर्ण असते ओ क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे संधान होऊन सी एल टू हा रेणू तयार होतो प्रश्न दोन शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा अ श्वसन हा एक रासायनिक बदल आहे उत्तर श्वसन ही जैविक प्रक्रिया आहे या क्रियेत श्वासावाटे हवा आत घेतली जाते श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड व वा पाण्याची वाफ बाहेर पडते मात्र कार्बन डायऑक्साईड व वा पाण्याच्या वाफेपासून ग्लुकोज व वा ऑक्सिजन परत मिळत नाहीत म्हणून श्वसन हा एक रासायनिक बदल आहे शाब्दिक समीकरण ग्लुकोज अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी आ धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्पेन पाणी सुपेन होते उत्तर दुष्पेन पाणी चवीला मचूळ लागते व साबणाचा फेस होत नाही याचे कारण दुष्पेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात हे दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात त्यामुळे रासायनिक अभिक्रियाहून कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कॉर्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुपेन होते शाब्दिक समीकरण कॅल्शियम क्लोराईड अधिक सोडियम कॉर्बोनेट बरोबर कॅल्शियम कॉर्बोनेट अधिक सोडियम क्लोराईड ई विरल हायड्रोक्लोरिक आमलामध्ये चुनखडी पूट टाकल्यावर चुनखडी पूर्ण दिसेनाशी होते उत्तर विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये चुनखडी पूड टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते यात द्रावणीय कॅल्शियम क्लोराईड पाणी व कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतात अशा रीतीने चुनखडी पूड विरगळते व ती दिसेनाशी होते शाब्दिक समीकरण कॅल्शियम कार्बोनेट अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर कॅल्शियम क्लोराईड अधिक कार्बन डायऑक्साइड अधिक पाणी ई खाण्याच्या सोडेच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर बुडबुडे दिसतात उत्तर खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते यात लिंबू रसामधील सायट्रिक आम्लाची खाण्याच्या सोड्यामधील सोडियम बाय कार्बोनेट या रासायनिक घटकाबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू बुडबुड्याच्या स्वरूपात तयार होताना दिसतो शाब्दिक समीकरण सायट्रिक आम्ल अधिक सोडियम कार्बोनेट बरोबर कार्बन डायऑक्साईड अधिक सोडियम सायट्रेट प्रश्न तीन जोड्या जुळवा अ प्रकाश संश्लेषण आ पाणी ई e, सोडियम क्लोराईड ई e, पाण्यात मीठ विरगळणे उ कार्बन उ फ्लोरिन एक मॅग्नेशियम एक इलेक्ट्रॉन गमवण्याची प्रवृत्ती दोन ज्वलन प्रक्रियेतील अभिकारक तीन रासायनिक बदल चार बंध पाच आयनिक बंध सहा भौतिक बदल सात ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती उत्तर अ प्रकाश संश्लेषण रासायनिक बदल आ पाणी ससंयुज बंध ई सोडियम क्लोराईड आयनिक बंध ई पाण्यात मीठ विरघळणे भौतिक बदल ऊ कार्बन ज्वलन क्रियेतील अभिकारक ऊ फ्लोरीन ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती ए मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती प्रश्न चार घटक पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन संरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा उत्तर अ सोडियम क्लोराईड विद्यार्थ्यांनो सोडियम क्लोराईड आणि संयुगाची निर्मिती आकृतीत दाखवल्याप्रमाणे होते स्पष्टीकरण एक सोडियमचा अणुअंक अकरा आहे व सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ एक आहे दोन सोडियम अणु यम कवचात एक इलेक्ट्रॉन गमावतो व यलकवच हे बाह्यतम कवच होते व या कवचाचे स्थिरष्टक असते तीन सोडियमच्या केंद्रकात प्रोटॉनची संख्या अकरा असते मात्र एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या दहा होते परिणामी एक धन प्रभार अधिक होऊन सोडियमचा धन प्रभारित आयन तयार होतो चार क्लोरीनच्या अणूत बाह्यतम कवचात सात इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता एक इलेक्ट्रॉनची गरज असते पाच अशा रीतीने क्लोरीनचा अणू एक इलेक्ट्रॉन सोडियमकडून स्वीकारून क्लोराइड ऋण प्रभारित आयन व सोडियम अणू एक इलेक्ट्रॉन देऊन सोडियमचा प्रभारित आयन तयार होतात सहा सोडियम आयन आणि क्लोराइड आयनांवर विरुद्ध प्रभार असल्याकारणाने परस्परांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल तयार होते परिणामी त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतो व सोडियम क्लोराईड रेणू तयार होतो पोटॅशियम फ्लुराईड विद्यार्थ्यांना पोटॅशियम फ्लुराईड आयनिक संयुगाची निर्मिती आकृतीत दाखवल्याप्रमाणे होते स्पष्टीकरण एक पोटेशियमचा अणुअंक एकोणावीस आहे व पोटेशियमचे इलेक्ट्रॉन संरूपण दोन आठ आठ एक आहे दोन पोटेशियम अणु यन कवचातील एक इलेक्ट्रॉन गमावतो व यम कवच हे बाह्यत्तम कवच होते व या कवचाचे स्थिरष्टक असते पोटॅशियमच्या केंद्रकात प्रोटॉन्सची संख्या एकोणावीस असते मात्र इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या अठरा होते परिणामी एक प्रभार अधिक होऊन पोटॅशियमचा प्रभारित आयन तयार होतो तीन क्लोरीनच्या अनुत बाह्यतम कवचात सात इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता एक इलेक्ट्रॉनची गरज असते चार अशा रीतीने फ्लोरिनचा अणू एक इलेक्ट्रॉन पोटॅशियमकडून स्वीकारून फ्लोराईड ऋण प्रभारित आयन व पोटॅशियम अणू एक इलेक्ट्रॉन देऊन पोटॅशियमचा धन प्रभारित आयन तयार होतात पाच पोटॅशियम आयन आणि फ्लोराईड आयनांवर विरुद्ध प्रभार असल्याकारणाने तीव्र आकर्षणाचे बल तयार होते परिणामी त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतो व पोटॅशियम फ्लोराईड आयनिक संयुग तयार होते ई e, पाणी विद्यार्थ्यांनो पाणी या संयुज रेणूंची निर्मिती आकृतीत दाखवल्याप्रमाणे होते स्पष्टीकरण एक हायड्रोजनचा अणुअंक एक आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण एक आहे दोन ऑक्सिजनचा अणुअंक आठ आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन सहा आहे ऑक्सिजन अणुच्या बाह्यतम कवचात सहा इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता दोन इलेक्ट्रॉनची गरज असते तीन एच टू ओ हो रेणूमध्ये ऑक्सिजन अणू दोन बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो ऑक्सिजनचा एक अणू हे दोन बंध दोन हायड्रोजन अणूंबरोबर प्रत्येकी एक याप्रमाणे करतो ई हायड्रोजन क्लोराइड विद्यार्थ्यांनो हायड्रोजन क्लोराइड या सहसंयुज रेणूंची निर्मिती आकृतीत दाखवल्याप्रमाणे होते स्पष्टीकरण एक हायड्रोजनचा अणुअंक एक आहे व इलेक्ट्रॉन संरूपण एक आहे दोन क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ सात आहे क्लोरीनच्या अणूला बाह्यतम कवचात सात इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता एक इलेक्ट्रॉनची गरज असते तीन हायड्रोजनचा एक अणू व क्लोरीनचा एक अणू एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संदान करतात यामुळे हायड्रोजनचे द्वीक व क्लोरीनचे अष्टक पूर्ण होते व दोन संयुजा इलेक्ट्रॉनिकच्या संधानाने त्यांच्यामध्ये ससंयुज बंध तयार होतो विद्यार्थ्यांनो आज आपण रासायनिक बदल व रासायनिक बंध या पाठाचा स्वाध्या अभ्यासला विद्यार्थी मित्रांनो पहिली ते दहावी सर्व विषयांच्या सोप्या भाषेतील व्हिडिओ पाहण्यासाठी बी के प्रवीण देसले चॅनलला सबस्क्राइब करा